नमस्कार, मी तुषार काकडे. आज या ठिकाणी यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था आयोजित 10वी 12वी नंतर पुढे काय या मार्गदर्शन व्याख्यानमालेत आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. 10वी 12वीतील सर्व विद्यार्थी, इतरही विद्यार्थी जे आज हे लाईव्ह टेलिकास्ट बघत आहेत, त्या सर्वांचं मी खरं तर मनापूर्वक आभार मानतो. आपण या ठिकाणी आलेला आहात आणि आपला पुढचा अर्धा तास आपल्याला जास्तीत जास्त देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. 10वी 12वीचे विद्यार्थी आणि सगळ्यात महत्वाचं जर त्यांच्यासोबत त्यांचे कुठले पालकही या ठिकाणी आपल्याला जॉईन झाले असतील तर मला वाटतं ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण आज झालंय असं की या धकाधकीच्या आणि एकूणच अतिशय कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये पालकांना मुलांची जास्त काळजी असते आणि मग बऱ्याच वेळा 10वी 12वी नंतर पुढे काय ह्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांऐवजी त्यांचे पालक जास्त ठरवतात. आणि आपण हा निर्णय ज्यावेळेस पालक ठरवतात ते कुठल्या बेसिसवर ते ठरवतात हे फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी बेसिस काय असतो तर बऱ्याच वेळा, आणि मी कदाचित डायरेक्ट बोलतोय, थोडंसं तुम्हाला कटू वाटेल परंतु वाटू द्या, तुमच्या मुलांच्या आणि सर्व या भावी पिढीच्या भविष्याचा हा प्रश्न आहे. परंतु आपण आपल्या मुलाने किंवा मुलीने 10वी 12वी नंतर काय करावं ह्याचा निर्णय हा बऱ्याच वेळा आपण अशा गोष्टींमध्ये घेतो की आपल्या कॉलनीतील कुणीतरी इंजिनिअरिंग केलेलं असतं आणि मग त्यानंतर फार मोठ्या पगाराची नोकरी मिळते, किंवा मेडिकलला ऍडमिशन घेतलेलं असतं आणि मोठं हॉस्पिटल त्याने सुरू केलेलं असतं आणि त्याच्यानंतर आपल्याही मुलानं किंवा आपल्या मुलाला आणि आपल्या मुलीला आपण त्या यशामध्ये बघतो आणि मग आपण त्यांना त्या साच्यामध्ये टाकायचा प्रयत्न करतो आणि होतं काय की पुढे जाऊन ही मुलं फेल होतात. त्यामुळे आजचं हे सेशन, आणि सुरुवातीला सांगतो, कोविडची सिच्युएशन आहे, आपण सर्वजण आपली स्वतःची काळजी घेत असाल. संपूर्ण जगात सध्या लॉकडाऊन चालू आहे, जरी अनलॉक फेज सुरू झालेली असली तरी ज्या प्रकारे केसेस वाढत आहेत त्यावरून तुम्ही सर्वांनी आपली काळजी घेतली पाहिजे, सर्वात महत्वाचं. आणि आता ह्या कोविड सिच्युएशनमुळं मी नेहमी म्हणतो की ही सिच्युएशन जी सध्याची आहे ती वन्स इन टू लाईफ टाईम्स आहे. म्हणजे कदाचित जे या ठिकाणी आपले पालक आहेत त्यांनी ही सिच्युएशन त्यांच्या आयुष्यात कधी पाहिलेली नाही आहे. आत्ताच्या पिढीने तर नाहीच नाही, कदाचित अजून पुढची पिढी अशी सिच्युएशन बघणार नाही. म्हणजे वन्स इन टू लाईफ टाईम्स अशी डिफिकल्ट सिच्युएशन आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात क्रिटिकली जर कुणी अडकलेलं असेल तर ते म्हणजे आपले आत्ताचे 10वी आणि 12वीची मुलं, विशेष करून कारण 12वीचं वर्ष म्हटलं की आपण आपल्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं टेन्शन देतो, प्रेशर देतो, 12वीचं वर्ष आहे, हा अभ्यास कर, इथं ऍडमिशन मिळालं पाहिजे, हे सगळे आडाखे आपण त्यानुसार बांधलेले असतात. आणि आता झालंय की बोर्डाची परीक्षा पूर्ण झालेली नाही आहे, त्याच्यानंतर एंट्रन्स कशी असेल, या वर्षीचं ऍडमिशन प्रोसेस कशी असेल, जी मुलं 12वीला गेलेली आहेत त्यांचं म्हणजे क्लासरूम ट्रेनिंग होत नाहीये, त्यामुळे त्यांचा अभ्यास व्यवस्थित सुरू नाहीये, अशा पद्धतीच्या अनेक अडचणींना या मुलांना सामोरं जावं लागतं. आणि त्यामुळं यंग इन्स्पिरेटर्स असूयात किंवा कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था असू द्या, ह्यांच्या माध्यमातून ही जी सिरीज सुरू झालेली आहे ती फार महत्वाची आहे. कारण ह्याच्यातनं आपण काय करतोय की जास्तीत जास्त तुम्ही अडचणीत जरी सापडलं असलं तरी तुम्ही एकटे नाही आहात, या ठिकाणी आम्ही सर्वजण तुम्हाला मार्गदर्शन करायला नक्की आहोत, हा एक विश्वास या सिरीज मधनं आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय. आता येऊया आपल्या मुख्य विषयाकडे. काय की कोविडची सिच्युएशन आहे, लॉकडाऊन आहे, आणि मी हे ऑब्झर्व करतोय की गेली 5 महिने, साधारण मार्च मध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेपासनं सुरुवातीची 1-2 महिने ही थोडी, आणि फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही आपल्या सगळ्यांसाठीच, थोडी मजेशीर होती की घरी बसायचं, रस्त्यावरती एकही वाहन नाही असं आपण आपल्या आयुष्यात कधी बघितलेलं नाहीये. आणि अशा याच्यात ती सिच्युएशन आपण मार्चमध्ये त्याला सामोरं गेलो, एप्रिलमध्ये आपल्याला बरं वाटलं, त्यानंतर हळूहळू ज्यावेळेस आपल्याला रियालिटीची जाणीव व्हायला लागली, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्यांना जाणवायला लागलं की आता इथून पुढं अभ्यास करायचा कसा, परीक्षा द्यायची कशी, ऍडमिशन माझं होणार की नाही होणार, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस यायला लागल्या त्यावेळेस ह्या सगळ्यांमध्ये थोडंसं एक काय म्हणतो आपण की एक वरीड फॅक्टर आला. आणि मग हळूहळू आपण त्याला फेस कसं करायचं याचा विचार करायला लागलो. आज सध्या ऑगस्टमध्ये अशी परिस्थिती आहे की मला खात्री आहे की तुम्हाला अनेक प्रकारचे कॉल्स किंवा अनेक प्रकारचे लाईव्ह सेशन्स, मग ते करिअर मार्गदर्शन असतील, समुपदेशन असतील, ह्या पद्धतीचे इन्व्हाइट्स येत असतील. आणि मग थोडंसं एक कन्फ्युजन पण होतं
की एवढे सगळे कॉल्स आहेत त्याच्यातनं सगळं त्याच त्या गोष्टी तर आपण ऐकत नाही आहेत ना. आणि म्हणून माझा पुढचे 20-25 मिनिटं असा प्रयत्न असेल की तुम्हाला त्याच त्याच गोष्टी मी ऐकवणार नाही. माझ्या अनुभवातनं ज्या काही गोष्टी तुम्हाला शिकता येतील त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी नवीन करता येईल अशा गोष्टी शेअर करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मी असं म्हणेन की सिट बॅक, रिलॅक्स. तुम्ही सगळे जे काय हे सेशन बघत आहात तुम्हाला हे पुढचे 20-25 मिनिटं अगदी आनंदाने ऐकून याच्यातनं काहीतरी नक्की मिळेल याची मला खात्री आहे. ठीक आहे, तर आता वळूयात की आपण करिअर 10वी 12वी नंतर पुढे काय हा जो काय विषय आहे याचा अर्थ काय हो नेमका. म्हणजे मी जर कोणाला विचारलं 10वी 12वी नंतर काय तर मी म्हणेन की 90% मुलांचं उत्तर हे असेल की मेडिकल किंवा इंजिनिअरिंग. पण तो मध्ये हा पिक्चर आला होता बघा 3 इडियट्स आणि त्याच्यामध्ये जो आपला रांचो होता त्याने फार तो पिक्चर मजेशीर आहे आणि आय एम शुअर की तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो पाहिला असेल. त्याच्यात त्याने सांगितलं काय की एक तो वाक्य म्हणतो की कामयाबी के पीछे मत भागो. आपली तुम्हाला ज्या गोष्टींचा आनंद मिळेल त्याच्या मागे जा. मग करिअर सारखी गोष्ट करत असताना आपण कुठल्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आपला आपला आजचा विषय हा बँकिंग आणि कॉमर्स रिलेटेड आहे आणि त्याच्याकडे आपण लवकरच येऊया, पण त्याच्या अगोदर मला हा फार महत्वाचा आणि मुख्यतः पालकांसाठीचा हा विषय या ठिकाणी कव्हर करायचा आहे की आपण आपल्या मुलांसाठी आपण ज्यावेळेस आपली करिअर निवडली किंवा मला बँकिंगमध्ये जायचंय की मला इंजिनिअरिंग करायचंय किंवा मेडिकल करायचंय ह्यावेळी मी असं म्हणेन की फार सारे ऑप्शन्स नव्हते किंवा बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल नव्हत्या. आत्ता मुलांसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. मग त्यांनी 10वी 12वी नंतर काय करायला पाहिजे ह्याचं उत्तर हे त्यांच्याकडनं आलं पाहिजे. बरोबर, पण हा अतिशय म्हणजे काय म्हणतो आपण महत्वाचा परंतु क्रिटिकल प्रश्न आहे की मला मी ज्यावेळेस माझं मी बॅकग्राऊंड पण याच्यात सांगणारे अनुभव सांगताना मी माझं 12वी कर्जतला केलं आणि त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं. माझं बीई प्रोडक्शनमध्ये मी इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर मी ज्यावेळेस प्रोडक्शन मधला जॉब म्हणजे VIP इंडस्ट्रीची बॅग बनवते त्याच्यामध्ये जॉब करायला सुरुवात केली. तो जॉब करायला सुरुवात केल्यानंतर मला जाणवलं की मेकॅनिकल किंवा प्रोडक्शन हे जे काही फील्ड आहे ते मला आवडत नाहीये जरी मी त्याच्यात इंजिनिअरिंग केलेलं असलं तरी. मग त्यावेळी IT ला फार जास्त मागणी होती. इतर ब्रँचेसमधली मुलंही आणि अजूनही ते चालू आहे IT मध्ये प्रवेश करू शकायचे. मग मी VIP इंडस्ट्री सोडून इन्फोसिसमध्ये जॉईन केलं ॲज अन IT इंजिनियर. मग म्हणलं बघूयात की आपल्याला प्रोडक्शन किंवा मेकॅनिकलपेक्षा IT जास्त आवडेल. आणि मग IT सुरू केल्यानंतर माझं जे आपण जे सॉफ्टवेअर बनवायचं काम करतो ते बनवणार ज्या बँकेसाठी ते सॉफ्टवेअर मी बनवत होतो बँक ऑफ अमेरिका म्हणून त्यावेळेस माझा तो क्लायंट होता आणि त्याच्यावरती काम करायला लागल्यावरती मला जाणवलं की IT पेक्षाही मला जास्त बँकिंग आवडते कारण मी त्याच्यात आता काम करत होतो. आणि मग त्या अनुषंगाने करिअरमध्ये थोड्याफार चेंजेस मी करत गेलो. मग काय केलं तर मला बँकिंग मधलं नॉलेज तर नाहीये, मग काय करायचं. मग मी MBA फायनान्स केलं नोकरी करत असताना. त्यानंतर MA इकॉनॉमिक्स पण केलं की त्यात बँकिंग मधला आपला जो बेस आहे तो आपल्याला कळायला पाहिजे. आणि हे करून मग मी बँकेमध्ये आलो. त्यानंतर बरीच वर्ष लंडन किंवा सिंगापूरमध्ये मी बँकेमध्ये सर्व्हिस करत होतो. सांगायचं तात्पर्य हे की ज्यावेळेस 12वी नंतर जर मला कुणी सांगणार असं भेटलं असतं की अरे तुझी खरी आवड ही बँकिंग मधली आहे, तुला मॅथमॅटिक्स किंवा कॉमर्स रिलेटेड गोष्टी जास्त आवडत आहेत, तर मी हे असं सगळं जे फिरून आहे म्हणजे इंजिनिअरिंग त्याच्यानंतर IT कंपनी आणि मग बँकेत हे सगळं करण्याऐवजी डायरेक्ट बँकिंगमध्ये जॉब मिळण्यासाठी किंवा काम करण्यासाठी काय करता येईल ह्याचा थोडासा विचार मी केला असता. तर आत्ता आपल्या 10वी 12वीच्या मुलांना आपल्याला तिथंच तर खरी हेल्प करायची. मग आता माझा प्रश्न आहे की ज्यावेळेस मी 12वी नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं माझं उद्देश क्लिअर होता की जसे मार्क मिळतील तसं ऍडमिशन घ्यायचं आणि योगायोगाने 12वीला चांगले मार्क मिळाले आणि पुण्याच्या COIPला ऍडमिशन मिळालं म्हणून मी ते घेऊन टाकलं. परंतु आता तशी परिस्थिती नाही आहे. आज बऱ्याचशा सायकोलॉजिकल टेस्ट अवेलेबल आहेत की ज्याच्यातनं तुमची कल चाचणी आपण म्हणतो की कल चाचणी ही मुलांना घेता येते. म्हणजे काय की तुमचा मुलगा 10वीला असेल किंवा इव्हन त्याच्या अगोदर असेल 12वीला असेल आणि त्यांनी जर ती कल चाचणी दिली की त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची सायकोलॉजिकल प्रश्न विचारलेले असतात. आणि याच्यामध्ये काय होतं की त्या मुलाने दिलेल्या उत्तरानंतर त्या मुलाला किंवा मुलीला एक्झॅक्टली काय आवडतं हे ती एक कल चाचणी सांगते. मग एखाद्याला ड्रॉइंग आवडत असेल, एखाद्याला मॅथमॅटिक्स आवडत असेल, कुणाला सायन्समध्ये जास्त इंटरेस्ट असेल, कुणाला आर्ट्समध्ये जास्त असेल आणि त्या कल चाचणीमधून
तुम्हाला एक्झॅक्ट असं कळतं की मला एक्झॅक्टली काय आवडतंय, आणि मग त्याच्यानुसार जर आपण करिअरची निवड केली तर हा जो काय असा जो काय प्रवास आहे गोल गोल फिरूनचा तो आपल्याला टाळता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण करिअर करतो म्हणजे काय करतो, म्हणजे आपण शिकणार, शिक्षण पूर्ण करणार, त्याच्यानंतर आपण कुठली तरी नोकरी सुरू करणार, आणि ह्याच्यानंतर आपलं आयुष्यभर त्या क्षेत्रामध्ये काम करायचं. मग भले तुम्ही नोकरी करत राहा किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय त्याच्यामध्ये सुरू करा, पण ती गोष्ट जर तुम्हाला आवडतच नसेल, बरोबर, मग एखादी भाजी आपल्याला जर आवडतच नसेल तर ती आवडण्याची ऍक्टिंग आपण फार तर फार 1 दिवस, 2 दिवस, 1 आठवडा करू शकतो. परंतु जर समजा फॉर एक्झाम्पल कारल्याची भाजी तुम्हाला आवडत नाहीये तर तुम्ही ती भाजी आवडतीये मला असं ऍक्टिंग फार तर फार आठवडाभर करू शकाल, पण जर तुम्हाला आयुष्यभर कोणी सांगितलं की नाही तुम्हाला आता आवडतीये ना, तुम्हाला आता कारल्याचीच भाजी खायला लागणार आहे, तर ज्या पद्धतीचं तुमचं हे होईल, आणि ते फक्त खाण्याची गोष्ट आहे, करिअर ही तर म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्य घडवणारी गोष्ट आहे. त्यामुळे ह्या गोष्टीला फार फार महत्त्व आहे. तुमच्या मुलांची आणि मुलं ऐकत आहेत 10वी 12वी, तुमची स्वतःची कल चाचणी करून घ्या. 12वीला तुम्ही सायन्सला असाल, तुमचं ऑलरेडी डिसाइडेड असेल, तुम्ही तुमची इंजिनिअरिंगची एंट्रन्स किंवा ग्रुप तुमचा मेडिकलचा असेल त्यानुसार जरी तुमचं असेल तरी इंजिनिअरिंगमध्ये अनेक अनेक ब्रँचेस आहेत. मेकॅनिकल, कम्प्युटर, IT ह्या सोडून बऱ्याचशा ब्रँचेस आहेत. ऑटोमोबाईल आहे, एरोनॉटिकल सारखी ब्रँच आहे. मग जरी तुमचं इंजिनिअरिंगला जायचं ठरलेलं असेल तरी कल चाचणीतून तुम्हाला कुठली ब्रँच आवडेल ह्याचं कल चाचणी घ्यायचा प्रयत्न करा. ऍटलिस्ट तुम्हाला कळेल की तुमची स्ट्रेंथ काय, बरोबर. आणि कल चाचणी तुम्हाला एक्झॅक्टली असं सांगणार नाही की तुम्ही मेकॅनिकलच करा आणि मग नाही नाही केलं तर तुम्ही फेल व्हाल. ती तुम्हाला कल चाचणी सांगेल की तुम्ही ड्रॉइंगमध्ये चांगले आहात, तुम्हाला ड्रॉइंग खूप आवडतं, आणि मग तुम्ही ड्रॉइंग रिलेटेड, मग डिझाईन असेल या पद्धतीच्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता किंवा तुम्हाला त्याच्यात जास्त आनंद मिळेल, राईट. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता आपण वळूया पुढच्या याच्याकडे की बँकिंग, कारण हा आपला मेन आजचा मुख्य टॉपिक आहे. खरं तर मी बँकेच्या IT डिव्हिजनमध्ये काम करतो, म्हणजे तसं बघितलं तर मी IT मध्ये काम करतो असं म्हणायला लागेल, परंतु बँकेत काम करत आहे अनेक वर्ष, बिझनेस बरोबर काम करत आहे, त्यामुळे बँकिंगचा एकूण मला अनुभव आहे. आता बँकिंग किंवा कॉमर्स असं म्हटलं की पहिली गोष्ट तुमच्या मनात काय येते, आणि मला खात्री आहे की बँकिंग म्हटलं की तुम्ही एकतर विजय मल्ल्या किंवा नीरव मोदी यांची नावं घेणार. कारण झालंय असं की गेल्या काही वर्षात बँकिंग क्षेत्र जे आहे ते या काही लोकांमुळं त्याची थोडीशी बदनामी झालेली आहे, त्यामुळे त्यात तुमचा दोष नाही. परंतु बँकिंग म्हणजे काय नेमकं, आपण बँकेत, तुम्ही बँकेत जाता आणि त्या ठिकाणी तुमचे पैसे डिपॉझिट करता, पैसे काढता, म्हणजे हे सगळं करणारी बँक, राईट, ही आपली एक साधारण संकल्पना असते. माझ्या नोकरीच्या निमित्ताने ज्यावेळेस मी पहिल्यांदा एका मल्टीनॅशनल बँकेमध्ये काम करायला लागलो, त्यानंतर मी सिंगापूरला 2008-09 मध्ये पोस्ट झालो, आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस मल्टीनॅशनल बँकेमध्ये काम करण्याचा मला अनुभव मिळाला, त्याच्यानंतर मला हळूहळू गोष्टी बऱ्याचशा कळायला लागल्या की बँकिंग म्हणजे आपण जे करतो ते एक फक्त बँकेचा प्रकार आहे. म्हणजे आता आपण यात काय करूयात की बँकेचे वेगवेगळे कुठले प्रकार आहेत ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूयात. म्हणजे तुम्हाला बँक म्हणजे ते फक्त समोर बसलेला कॅशियर ही संकल्पना तुमच्या डोक्यातनं मला मेन म्हणजे काढून टाकायची. तर बँक म्हणजे काय, त्याच्यात अनेक प्रकार असतात. पहिला प्रकार, त्याच्यात प्रायव्हेट बँकिंग हा एक प्रकार असतो, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट बँकिंग हा दुसरा प्रकार असतो, आणि जो बँकेचा प्रकार तुम्हाला आणि मला पहिल्यापासून माहिती होता किंवा अजूनही तुम्हाला माहिती आहे त्याला रिटेल बँकिंग म्हणतात. म्हणजे काय की सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहाराशी निगडीत असणाऱ्या गोष्टी करणारी बँक म्हणजे काय, रिटेल बँक. तर हीच आपल्या सगळ्यांना माहिती असते, तर ती मी शेवटी ठेवतो कारण ती तुम्हाला माहितीच आहे. मग बँकिंग मधलं करिअर म्हणजे काय की इन्व्हेस्टमेंट बँकिंगचं उदाहरण घेऊ. इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणजे काय की आज समजा माझ्याकडे 1,000 रुपये आहेत आणि माझा पगारही चालू आहे, पण त्या 1,000 रुपयांची गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट मला करायची आहे, परंतु मला माझ्या जॉबमध्ये मी एक्सपर्ट आहे आणि ते करत असताना 1,000 रुपये कुठं गुंतवले म्हणजे मला त्याच्यातनं जास्तीत जास्त रिटर्न मिळेल हे मला जोपर्यंत कळत नाही, म्हणजे मला कळून घ्यायची गरजही नाही, ह्याच्यासाठी जे एक्सपर्ट असतील ते इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये काम करतात. मग त्याच्यात कुठले टाईप असतात की गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्स असतील ह्याच्यातही आपण इन्व्हेस्ट करू शकतो, किंवा आपल्या सगळ्यांना इन्व्हेस्टमेंट बँकिंगमधला माहिती असलेला सगळ्यात जास्त प्रकार म्हणजे शेअर मार्केट. शेअर्समध्ये तुम्ही वेगवेगळ्या देशांच्या, फक्त भारतातच नाही
तर वेगवेगळ्या देशांच्या शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. हे झालं दुसरं गुंतवणुकीचं साधन. आणि हे सगळं करत असणारा, म्हणजे मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की स्टेट बँक ऑफ इंडियाचं उदाहरण घ्या की समजा स्टेट बँक ऑफ इंडिया दर क्वार्टरला म्हणजे दर 3 महिन्यांनी ते आपले रिझल्ट डिक्लेअर करतात, आणि त्याच्यात जनरली असतं की त्यांना 3,000 कोटीचा फायदा झाला किंवा वॉट एव्हर जो काही नंबर आहे त्याचा फायदा झाला तोटा झाला हे त्यांच्या ते रिझल्टमधनं सांगतात. मग आता विचार करा की बँकेला रिझल्ट मिळतो म्हणजे प्रॉफिट मिळतो किंवा लॉस मिळतो म्हणजे काय होतं. तर होतं काय की स्टेट बँक ऑफ इंडिया आहे ते काय करतं की आपल्याकडनं डिपॉझिट घेतं, म्हणजे त्यांचं बिझनेस मॉडेल कसं वर्क होतं, आणि याच्याच अनुषंगाने मी तुम्हाला हे एक्सप्लेन करीन की त्याचे वेगवेगळे करिअर कुठले असतात, टाइप्स कुठले असतात. मग आता स्टेट बँक ऑफ इंडिया आहे असं अज्युम करू की 100 रुपये त्यांच्याकडे डिपॉझिटमध्ये आपण सगळ्या लोकांनी ठेवले, बरोबर. आता 100 रुपये डिपॉझिट ठेवले म्हणजे त्याच्यावरती काही व्याज इंटरेस्टही स्टेट बँकेला द्यायला लागेल. अज्युम करा की आता सध्याचं व्याज 6% ते आपलं व्याज देतात, म्हणजे 100 रुपये स्टेट बँकेकडे आहेत त्याच्यावरती 6 रुपये म्हणजे 106 रुपये त्यांना देणं आहे, बरोबर. मग आता हे 100 रुपयाचे ज्यावेळेस ते अशा पद्धतीने गुंतवणूक करतील की ज्याच्यातनं त्यांना 100 रुपयावर कदाचित 10 रुपये जर मिळाले तर मग स्टेट बँकेला याच्यात 4 रुपये, बरोबर, म्हणजे 6 रुपये आपल्याला परत द्यायचे व्याज म्हणून, परंतु जो डिफरन्स आहे त्यांनी कमवले किती 10 रुपये, मग 4 रुपये हा त्यांचा प्रॉफिट होईल. मग हा प्रॉफिट कमवायचा कसा? मग आता हे जे उदाहरण आहे याच्यातलं डिपॉझिट गोळा करणारी जी सिस्टम आहे ती म्हणजे रिटेल बँकिंग. म्हणजे मग आपल्या सगळ्या ब्रँचेस तुम्ही बघता, एटीएम्स तुमचे आहेत त्याच्यात आपण जाऊन पैसे भरतो पैसे काढतो, त्या ठिकाणी असणारे कॅशियर्स असतील हे सगळे जे लोक आहेत ते झाले रिटेल बँकिंगचे पार्ट. आता याच्यात नोकरीच्या संधी भरपूर आहेत, म्हणजे तुम्ही स्टेट बँक किंवा अनेक बँकांच्या पीओ प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या ॲड्स येतात, तर ह्याच्यासाठी 10वी 12वी नंतर तुम्ही कुठल्याही ब्रँचमध्ये तुमचं किंवा आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्समध्ये केलेलं असू द्यात, तुम्ही त्याच्यानंतर ह्या कॉम्पिटिटिव्ह परीक्षा देऊ शकतात. अर्थात त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड आणि मॅथमॅटिक्स ह्याच्यावरती जास्त भर असतो, कारण बँकिंग हा नंबर्सचा खेळ मानला जातो. त्यामुळे त्याच्यात तुम्हाला जेवढं जास्त तुमचा इंटरेस्ट असेल तेवढी ती परीक्षा तुम्हाला सोपी जाईल, बरोबर. मग हा झाला रिटेल बँकिंगचा पार्ट. आता दुसऱ्या पार्टकडे वळूया की तुमच्याकडे आता बँकेकडे 100 रुपये आले, आता हे 100 रुपयाचं करायचं काय? की आपण दरवेळेस 100 रुपयामधलं बघा, तुम्ही आपल्या बँकेत पण आपण 100 रुपये ठेवले किंवा 1,000 रुपये ठेवले तर आपण एटीएममधनं फार तर फार आपल्या सॉरी गरजेनुसार 50 रुपये 100 रुपये काढू म्हणजे त्या प्रमाणात, बरोबर. आपले त्याच्यातले 900 रुपये मात्र कायम बँकेत जसेच्या तसे असतात. मग बऱ्याच वेळा आपण FD करतो किंवा जसे तसे आपण ते बँकेमध्ये ठेवतो. मग ही जी काही रक्कम आहे ती बँकेला कायम वापरायला मिळते. मग बँक ह्या रकमेचा उपयोग कुठेतरी गुंतवणुकीसाठी करणार, आणि मग तिथून पुढचा जो प्रकार आहे तो मी मगाशी मेन्शन केल्यासारखं इन्व्हेस्टमेंट बँकिंग. मग होतं काय की या 100 रुपयांमधली त्या त्या सेंट्रल बँकांचे जे काही रूल्स असतात, जसं RBI चे रूल असतात की मग त्याच्यात SLR रेशो CRR रेशो म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो वगैरे हे सगळे रेशो पाळून जी काही रक्कम बँकेला गुंतवता येणं शक्य आहे ती बँक काय करते, ती रक्कम इन्व्हेस्टमेंट बँकर्स यांच्याकडे वर्ग करते. म्हणजे काय की ह्या 100 रुपयांमधले लेट्स अज्युम की 70 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. मग ते 70 रुपये हे इन्व्हेस्टमेंट बँकर्सकडे मिळतात. मग इन्व्हेस्टमेंट बँकर्स काय करतात, ते 70 रुपये वेगवेगळ्या ठिकाणी, मग शेअर मार्केट असेल, बॉन्ड मार्केट असेल, या ठिकाणी ते इन्व्हेस्ट करतात. आता त्यांच्या समोरचं मुख्य एम काय की 6 रुपयापेक्षा जास्त प्रॉफिट मिळाला पाहिजे. म्हणजे काय की तो डिफरन्स जो आहे, स्प्रेड जो आहे, तो बँकेचा प्रॉफिट होणार आहे, बरोबर. आता ह्याच्यावरती मी अजून थोडासा वेळ घालणार आहे, कारण हे जे काय इन्व्हेस्टमेंट बँकिंग आहे हे फार महत्वाचं आहे. बघा, म्हणजे सिंगापूर सारख्या जे बँकिंग हब्स आहेत, लंडन आहे, टोकियो आहे, न्यूयॉर्क आहे, या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट बँकर्स म्हणजे हे हायली पेड एक प्रोफेशन समजलं जातं. आपल्या भारतातील IIT आणि IIMs मधून पास्ट आउट झालेले इंजिनियर्स किंवा हे सगळे जे काही ग्रॅज्युएट्स पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत त्यांचं पहिलं प्रेफरन्स हे बऱ्याच वेळा इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये जॉब करायचा असं असतो. कारण का की हे प्रचंड स्किलचं काम आहे, तुमचे नंबर्स चांगले पाहिजेत, तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी पाहिजे. की हे 100 आणि 1,000 मी उदाहरणांमध्ये देतो, पण कित्येक 1,000 कोटी रुपयांचा त्या ठिकाणी प्रश्न असतो. मग ॲज अन इन्व्हेस्टमेंट बँकर तुम्हाला ती रक्कम कुठेतरी गुंतवायची असते, मग तुमचा तो निर्णय पटकन फाटकन झाला पाहिजे की जेणेकरून त्याच्यातनं प्रॉफिट तुम्हाला मिळालं पाहिजे. मग निर्णय क्षमता तुमची फार चांगली पाहिजे, आणि यामुळं याच्यातनं एकदम ब्राईट मुलं जी काय आहेत ती इन्व्हेस्टमेंट बँकिंग बँक्स ज्या आहेत ते रिक्रूट करतात, आणि त्याच्यातनं मग हे करिअर ऑप्शन जे आहे हे प्रचंड
म्हणजे पेमेंटच्या दृष्टीने तुम्ही बघाल तर बऱ्याचशा लोकांचं ते प्रेफरन्स असतं, आणि पेमेंट किंवा पैसा ह्याच्याही पेक्षा तुम्हाला तुमचं स्किल त्या ठिकाणी वापरता येतं. म्हणजे आपल्या वर्गामध्ये काही मुलं असतात किंवा आज जॉईन झालेल्यापैकी तुम्ही काही असाल, तुम्हाला गणिताची फार आवड असते, म्हणजे एकदम पटकन 10 × 11 सांगितलं की तुम्हाला पटकन त्याचं उत्तर कशा पद्धतीने करता येईल ह्याच्या वेगवेगळ्या तुम्हाला ट्रिक्स माहिती असतात, अशा मुलांसाठी ते इन्व्हेस्टमेंट बँकिंग फार चांगलं आहे. त्याच्यातला पुढचा प्रकार आहे तो म्हणजे प्रायव्हेट बँकिंग. याच्यामध्ये काय असतं की असं अज्युम करा की आपण 1000 इन्व्हेस्ट करत आहोत, परंतु अंबानींचं उदाहरण घ्या किंवा टाटांचं उदाहरण घ्या की ज्यांच्याकडे 1000 कोटी रुपये त्यांचे वैयक्तिक आहेत की जे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवायचे आहेत, मग अशा लोकांसाठी एक हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स त्यांना म्हणतात, त्यांच्यासाठी जी एक बँकिंगची शाखा असते त्याला प्रायव्हेट बँकिंग असं म्हणतात. आणि मग ज्या स्विस बँका आपण म्हणतो की म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये हेडक्वार्टर असलेल्या बँका आहेत, ह्या बँका ज्या आहेत त्या मुख्यत्वे करून याच्यामध्ये काम करतात. आणि आता भारतातही या बँकेच्या बऱ्याचशा ब्रांचेस या ठिकाणी ओपन झालेल्या आहेत. मग अशा बँकिंगमधलं जे करिअर असेल हे पण फार चांगल्या पद्धतीचं करिअर आहे आणि त्याच्यातही तुमचे फार स्किल्स उपयोगी पडतात. बरोबर, तर अशा पद्धतीने बँकिंग म्हणजे फक्त रिटेल नाही. बरोबर, तर हे सगळ्या गोष्टींचा अनुषंगाने उपयोग करा. आता याच्यात जायचं कसं? बरोबर, तर बहुतेक ह्या बँका ज्या आहेत त्या प्रायव्हेट बँका आहेत, म्हणजे भारतातील काही नॅशनलाइज बँका जर सोडल्या तर बाकीच्या बँका या प्रायव्हेट आहेत. मग आता मी स्वतः एक मल्टीनॅशनल प्रायव्हेट बँकेमध्ये सर्व्हिस करतो, आज भारतामध्ये सुद्धा अनेक बँकिंग कॅप्टिव्ज असतील किंवा बँकांच्या ब्रँचेस असतील त्या ओपन झालेल्या आहेत. भारतातील बहुतेक सगळ्या मोठ्या शहरांमध्ये या बँकांच्या ब्रांचेस आहेत, त्या ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत. ह्यांची कुठली पीओ सारखी एक्झाम नसते, तर ते काय करतात ओपन मार्केटमधनं रिक्रूट करतात, म्हणजे त्यांचे जे काही क्रायटेरिया असतील त्यानुसार. मग तुम्ही आता जसं मी इंजिनिअरिंग केलं परंतु नंतर MBA फायनान्समध्ये करून आज बँकेत सर्व्हिस करतो, पण 12वीनंतर तुम्ही कदाचित बीकॉम, म्हणजे तुमचं जर तुम्हाला बँकिंगमध्येच करिअर करायचं असेल तर तुम्ही बीकॉम करू शकता. बीकॉम केल्यानंतर तुम्ही CA होऊ शकता, याची सुद्धा बँकांमध्ये फार मागणी असते, किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय CA मध्ये करू शकता. अज्युम करा की हे सगळं न करता तुम्ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकल करतात, मेडिकल फार स्पेसिफिक आहे त्यामुळे मी त्याला टच करणार नाही, परंतु इंजिनिअरिंग करता म्हणजे तुमचं मॅथमॅटिक्स चांगलं आहे म्हणून तुमचा इंजिनिअरिंगकडे ओढ आहे किंवा तुम्ही ते इंजिनिअरिंग करणार आहात. इंजिनिअरिंग केल्यानंतर सुद्धा तुम्हाला या बँकांमध्ये जे काही हे पुढचं शिक्षण आहे, मग MBA फायनान्स असेल, अशा पद्धतीचं कुठलं तरी एक सप्लिमेंटरी तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करून त्याच्यानंतर तुम्ही बँकांमध्ये तुमचं रिक्रुटमेंट होऊ शकतं. कारण ह्या बँका मी जसं सांगितलं की IIM सारख्या संस्था असतील की जिथे MBA भारतातील किंवा इव्हन वर्ल्डमधील टॉपची संस्था आहे, IIT मध्ये या बँका रिक्रुटमेंटसाठी जातात, चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये पण जातात, तर या ठिकाणून तुम्ही या बँकांमध्ये प्रवेश करू शकता. बरोबर, आता मी काही तुमचे प्रश्न असतील तर ते बघणार आहे. कृपया जर तुम्ही कॉमेंट्समध्ये काही प्रश्न असतील तर हे करा. मी पटकन फक्त प्रश्न मला काही दिसत आहेत का बघतोय. ठीक आहे, आणि मीनवाईल तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट्समध्ये नक्की टाका, आपल्याला लिमिटेड वेळ आहे त्यामुळे याच्यात सगळं कव्हर होईल असं नाही, त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं आपण याच्यात कव्हर करणार आहोत. परंतु जर तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट्समध्ये ठेवा, टाका, तुमचा नंबर जर त्याच्यामध्ये टाकला तर त्याच्यात मी नक्की तुम्हाला त्या क्वेश्चन्सवरती परत येण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर मीनवाईल मी जे काही प्रश्न आहे ते बघतोय, तोपर्यंत पुढचा पटकन एक टॉपिक घेऊयात आपण. आपल्याकडे साधारण 5 मिनिटं वेळ राहिलेलं आहे. तर बँकिंग नंतर काय, ह्याच्यात मी तुम्हाला थोडक्यात सगळं सांगायचा प्रयत्न केलेला आहे की बँकांचे टाईप आणि वेगवेगळे प्रकार. ह्याच्यात एक प्रश्न नेहमी विचारला जातो की आत्ता ज्या बँकांमध्ये जे कर्ज बुडवे प्रकरण, म्हणजे मी सुरुवातच केली की नीरव मोदी असतील किंवा विजय मल्ल्या, हे लोक कर्ज बुडवून निघून गेले, मग त्याचा बँकिंगच्या एकूण जे जॉब मार्केट आहे त्याच्यावरती काय परिणाम होईल, हा एक टिपिकल प्रश्न असतो. तर मला एक सांगायचं की पहिली गोष्ट, कर्ज घेतलं ती लोक गेली हा एक बँकिंगचा छोटासा भाग आहे, तरी सुद्धा ज्याला NPA म्हणतात म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट्स. आता एक गोष्ट आपल्याकडे चांगली आहे, मी भारतापुरतं पर्टिक्युलरली जर बोलायचं झालं की आपल्याकडे RBI जे आहे म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी सेंट्रल बँक आहे, त्याचे फार स्ट्रिंजंट लॉ आहेत. आणि आता मागच्या काही वर्षातील अनुभवांवरनं RBI ने अजून जास्त त्यांचे रेग्युलेशन्स हे वाढवलेले आहेत.
एनपीएचं जे काय पर्सेंटेज आहे ते प्रत्येक बँकावरती ते नजर ठेवून असतात, ते पर्सेंटेज एका लिमिट नंतर वाढू नये ह्याचं ते प्रयत्न करतात. सध्या आपण काही उदाहरणं आपल्या समोर आहेत, बऱ्याचशा लोकांना अटक होत असते, ह्याचं कारण येस बँकेसारखी बँक आहे, परंतु त्या बँकेला सुद्धा रिवाईव्ह करण्याचं काम आरबीआयने केलं. तर जॉब मार्केट आणि हे जे काय चालू आहे याचा थोडाफार संबंध असला तरी सुद्धा त्याच्यामुळं जॉब मार्केट बँकिंगचं काहीतरी डिस्टर्ब होईल असं मला मुळीच वाटत नाही. तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, बँकिंगमध्ये ज्यावेळेस आपण करिअर करतो त्यावेळेस एक आपली एक अशी एक डेफिनेशन बनलेली असते की निवांत जॉब करायचा, म्हणजे हरकत नाही, म्हणजे तुमचं काही तसं अपेक्षाच तशी असेल की मला फारच धकाधकीच्या जीवनात जायचं नाहीये. तर असं काही समजू नका, मी जसं म्हणलं तसं हे सुद्धा फार टेन्शन किंवा जोखमीचं काम म्हणणार नाही, किंवा कारण कुठलंच काम तसं नसतं. ऍज लॉंग ऍज यू लाईक इट, तुम्हाला जर ते आवडलं तर कुठलंच काम हे चुकीचं किंवा वाईट किंवा जोखमीचं किंवा स्ट्रेसचं नसतं. त्यामुळे तुमची आवड फार महत्वाची, आणि त्यामुळे परत शेवटचे 2 ते 3 मिनिटं त्या गोष्टीकडे येणार आहे जे मी सुरुवातीला कव्हर केलं, की आत्ता 10वी 12वीला तुम्ही आहात, 10वीमध्ये असाल तर बेटर आहे, कारण तुमच्याकडे अजून 2 वर्ष आहेत, हे पॅन्डेमिकची जी सिच्युएशन आहे, जसं वॅक्सिन येईल आणि असा अंदाज आहे सगळ्यांचा, रशियाचं वॅक्सिन आलं अर्थात त्याचे काही टेस्ट अजून बाकी आहेत, परंतु साधारण डिसेंबर जानेवारी किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीच्या पार्टमध्ये वॅक्सिन नक्की येईल असं एकूण याच्यावरून दिसते, आणि त्याच्यामुळं त्याच्यानंतरची पॅन्डेमिकची सिच्युएशन ही हळूहळू कमी होणार आहे, लॉकडाऊन पूर्णपणे निघून जाणार आहे, ही भीती जी काय आहे कोरोनाची किंवा हा जो स्प्रेड आहे तो पूर्णपणे थांबणार आहे. त्यामुळे 10वीला तुम्ही असाल, सीट बॅक म्हणून ह्या वेळेचा उपयोग करा, जास्तीत जास्त पुस्तकं वाचा, तुमची आवड जी काय आहे नवीन गोष्टी करण्याची ती जोपासा, करिअर काउन्सिलिंग घ्या, म्हणजे अगदी पुण्यातल्या फार महागड्या करिअर काउन्सिलरकडे जाऊन करिअर काउन्सिलिंग घ्यायची गरज नाही, आज अतिशय छोट्या कमी किमतीमध्ये तुम्हाला करिअर काउन्सिलिंग चांगल्या पद्धतीने करून देणारे लोक आहेत. मी आमच्या कर्जच्या मुलांसाठी स्पेशल एक प्रोग्राम संडेला ठेवलेला आहे, त्याच्यातनं आम्ही करिअर काउन्सिलिंग मुलांपर्यंत, म्हणजे ग्रामीण भागातील विशेषतः मुलांपर्यंत कसं पोहोचवता येईल हे आमच्या एनजीओच्या माध्यमातून आम्ही बघणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त आणि जर आवड असेल तर तुम्ही त्या नक्की त्या प्रोग्रामसाठी या. सांगायचं तात्पर्य की 10वीला जर तुम्हाला कळालं की मला काय आवडतं तर तुम्हाला ते जास्त चांगल्या पद्धतीने तुमचं करिअर घडवता येईल. 12वीच्या मुलांकडे थोडंसं वळूयात. 12वीच्या मुलांसाठी सांगतो की तुम्ही ऑलरेडी तुमचं एक्स्ट्रीम निवडलेली आहे, सायन्स आर्ट्स किंवा कॉमर्स, त्यामुळे मी असं अज्युम करतो की तुम्हाला ते आवडले आणि म्हणून तुम्ही ते स्ट्रीम निवडलेली आहे. जरी तशी गोष्ट नसेल तरी अजून वेळ गेलेली नाहीये, कारण एक चांगली गोष्ट असते बाबा, मी नेहमी म्हणतो की 10वी 12वी हे वर्ष महत्वाचं असलं तरी दॅट्स नॉट द ओनली इम्पॉर्टंट पॉईंट ऑर इम्पॉर्टंट जंक्शन इन अवर लाईफ. कायम लक्षात ठेवा, बरेचशी लोक डिप्रेशनमध्ये जातात, आता काय माझं 12वीचं काय, माझी परीक्षा कधी होणार, माझे मार्क्स कधी येणार, मग मला कुठे ऍडमिशन मिळणार, माझं हे वर्ष वाया जाणार का. एक लक्षात घ्या, संपूर्ण जगात हीच परिस्थिती सध्या चालू आहे, त्यामुळं तुम्ही एकटे याच्यात नाहीत आणि त्यामुळं जास्तीत जास्त लोक सुद्धा तुमच्या मदतीला येणार आहेत. त्यामुळे 12वी नंतर काय तुम्ही जे ठरवलेलं असेल ते पूर्णपणे कन्व्हिन्स होऊन जा. त्याच्यातही मी जसं सांगितलं, इंजिनिअरिंगला तुम्ही जाणार असाल तर त्याच्यात तुमचं करिअर काउन्सिलिंग करून घ्या, कल जाणून घ्या, फार महत्वाचं आहे. परत सांगतोय, मेडिकलमध्ये जाणार असाल, तुम्ही कुठल्या मेडिसिनमध्ये करणार, MBBS करणार, BAMS करणार, ह्या वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत, हे मार्कांवरती ठरू नका. बरेचसे असे आहेत माझे मित्र आहेत, त्यांचे काही सेशन्स आपल्या पुढच्या याच्यामध्ये होतील, की ज्यांनी जे मेरिटमध्ये 12वीला आले परंतु त्यांनी लॉ घेतलं, मग आणि बऱ्याच लोकांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की लॉ ला का, म्हणजे तुला मेडिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळते लॉ का. आज ते आज आपल्या फक्त महाराष्ट्रातील नाही पूर्ण भारतात सुप्रीम कोर्टात चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करणारे नामवंत वकील झालेले आहेत. कारण का, की त्यांनी त्यांची आवड जोपासली, त्यांना काय आवडतं हे त्यांनी जाणलं आणि त्यानुसार त्यांनी ऍडमिशन घेतलं. म्हणजे बेसिकली काय, की तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्यात जर तुम्ही गेला तर तुम्ही कायम त्याच्या टॉपमध्ये राहता, आणि टॉपमध्ये जर नाही राहिलं, म्हणजे कॉम्पिटिशन हा अँगल जरी सोडून दिला तरी तुम्ही ते एन्जॉय करता, तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की रविवारी हा जो कॉल आहे त्याच्यात जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर मी माझा नंबरही कमेंट्समध्ये ठेवेल, जे ऐकत आहेत त्यांनी लिहून घ्यायला हरकत नाही, 9011100707070.
याच्यावरती मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला त्याचं इन्व्हाइट पाठवीन की याच्यातनं आम्ही कल चाचणीचा एक वेगळा प्रयोग आपल्या ज्या मुलांपर्यंत ती जात नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, आणि याच्यातनं तुम्हाला जास्तीत जास्त हेल्प व्हावी हा एक उद्देश आहे. तर आपला वेळ झालेला आहे, या ठिकाणी आपण सर्वजण लाईव्ह आलात, याच्यानंतरही हा व्हिडिओ बरेचशी लोक बघतील. तुम्ही सर्वजण या ठिकाणी तुमचा वेळात वेळ काढून आलात, हे सगळं ऐकलं त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि याच्यातनं 1% जरी तुम्हाला फायदा झाला तरी मला असं वाटतं की यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क असेल किंवा कर्ज जामखेड एकात्मिक विकास संस्था असेल, आम्हा सर्वांना त्याचं नक्कीच एक समाधान असेल. त्यामुळं पुढच्या सेशनपर्यंत भेटूया, आणि स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करत राहा, तुमचं मोटिवेशन डाऊन होऊन देऊ नका. ऑल द व्हेरी बेस्ट, थँक्यू व्हेरी मच.